स्वानंद न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा, बेल आइकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। छत्रपति शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात नागपूर येथे अनिल बनसोडे, पुणे जिल्ह्यातील अरविंद जगताप, हिंगोली जिल्ह्यातील अनेक प्रकरणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा निषेध निदर्शने करून व्यक्त करण्यात आला। कल्याणमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। त्याचप्रमाणे 11 जुलै हा दिवस रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शहीद दिवस म्हणून पाळला जातो। मुंबईमध्ये झालेले रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड हे 11 जुलै रोजी झाले होते। यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार या सर्वाचा निषेध करण्यात येऊन या हत्याकांडात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली असल्याची माहिती माजी नगरसेवक भीमराव डोळस यांनी दिली। कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि दलितावर होत असणारे अन्याय अत्याचार या सरकारमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। आणि कालच आपण बघितलं की दादरमध्ये खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर सुद्धा हल्ला करण्याची मजल या सनातन्यांची गेलेली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरीमध्ये अरविंद जगताप यांना खेचून मारलं, त्याचबरोबर नागपूरमध्ये वनसोड याचा खून करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात असेच अन्याय अत्याचार सुरू आहेत आणि याचा निषेध म्हणून आणि आज 11 जुलै रोजी हा दिवस रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शहीद दिवस पाळला जातो। त्याचं कारण असं आहे की रमाबाई हत्याकांड मुंबईमधलं 11 जुलैला झालेलं आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या कल्याण शहर शाखेच्या युवक आघाडीच्या वतीने हे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना देण्यात आलेलं आहे आणि याची दखल शासनाने घ्यावी। आम्ही या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे, शहर अध्यक्ष संतोष जाधव, विकास खेरनार, सुशील मनोहर, सचिन खरात, विकास आहिरे, शरद डांगरे, शिवाजी निकम, राजू रणदिवे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।